रोटरी क्लब ऑफ सोलापूरच्या वतीने भूम पुल्ली कन्या प्रशालेत पुस्तक पेढी योजनेचा शुभारंभ करण्यात आला. पद्मशाली शिक्षण संस्था संचलित भूम पुल्ली कन्या प्रशालेत बहुतांश कामगारांच्या मुली शिक्षण घेत आहेत. कोरोना महामारीमुळे बऱ्याच कुटुंबांची आर्थिक परिस्थिती खालावली असून मुलींच्या शिक्षणासाठी लागणारं किमान शैक्षणिक साहित्य खरेदी करण्याची देखील परिस्थिती राहिली नाहीये. शासनाच्या वतीनं 8वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकं दिली जातात, परंतु 9वी आणि 10वीची पाठ्यपुस्तकं पालकांना विकत घ्यावी लागतात. त्याचे दर गोरगरिबांना परवडणारे नाहीत. काही मुली शिक्षणापासून वंचित राहत आहेत हे लक्षात आल्यानंतर पुल्ली कन्या प्रशालेच्या मुख्याध्यापिका गीता सादुल यांनी या गरजू आणि होतकरू मुलींना पाठ्यपुस्तकांची मदत मिळावी, जेणेकरून या मुली शिक्षणाच्या प्रवाहात टिकून राहतील, यासाठी रोटरी क्लब ऑफ सोलापूरला आवाहन केलं होतं. त्यांच्या या आवाहनाला प्रतिसाद देत अमेरिकेच्या देणगीदार उमा पाणेरी यांच्या दातृत्वातून 31,000 रुपये किमतीच्या इयत्ता 9वी आणि 10वीच्या सर्व विषयांचे 39 पुस्तकांचे संच कन्या प्रशालेच्या पुस्तक पेढी योजनेसाठी भेट म्हणून देण्यात आले. या सर्व पुस्तकांची व्यवस्थित बाइंडिंग करून मुलींना अभ्यासासाठी ही पुस्तकं देण्यात आली. शैक्षणिक वर्षाच्या शेवटी ही पुस्तकं परत घेऊन पुढच्या वर्षात गरजू मुलींना देण्यात येणार आहेत, अशी माहिती देण्यात आली. रोटरी क्लब ऑफ सोलापूरचे विद्यमान अध्यक्ष संजय पटेल यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाला रोटरीचे सचिव कौशिक शहा, प्रोजेक्ट चेअरमन गोवर्धन चाटला, प्रशांत नुले, शिवाजी उपरे, सुहास लाहोटी, विशाल वर्मा, राहुल जाजू, कालिदास जाजू, मासाई चाटला, सुनील माहेश्वरी, आलोक गुप्ता तसंच श्रीधर चिट्ट्याल, विजयकुमार गुल्लापल्ली यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन वर्षा सपळे यांनी तर उपमुख्याध्यापक युवराज मेटे यांनी आभार मानले. पुस्तकं भेटल्यावर आता आनंद व्हायला छान वाटतंय.